राष्ट्रध्वजाचा अपमान, राष्ट्रपित्याचा अपमान आणि त्याच्याही पलीकडे जाऊन जिथे स्वतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी साईबाबाच्या चरणी नतमस्तक झालेत, त्या साईबाबांचा अपमान, या देशातील करोडो लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांचा सुद्धा अपमान या पापभिरू नालायक माणसांनी केलेला आहे। यावरूनच या माणसाची लायकी आणि या माणसाचे स्थळ हे कालकोठडीत आहे, याच्यावर कडक कारवाई होण्याची अपेक्षा आहे। या देशातील जनता हे कदापि सहन करणार नाही, स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपित्यांचा अपमान सहन करणार नाही, सहन करू शकत नाही अशा प्रकारची भूमिका मांडली होती। शक्तपणा होतो, हातपाय दुखतात, कंबर दुखती, अमृत लोणी ऑर्थोप्लस घेतल्यापासून माझे गुडघे दुखणं, मुंग्या वगैरे कमी झाल्यात पायाचे। आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थोप्लस। आता मला त्यांना प्रश्न आहे की तुम्ही यांना उचलून कधी जेलात टाकणार, हा खरा प्रश्न आता उपस्थित आहे। आणि नाही तर आम्हाला आता आमच्या पद्धतीनं याचा बंदोबस्त करावा लागेल, यामध्ये कुठेही आता आम्ही कमी पडणार नाही। मी सांगितलं की यांच्या संभाजी कसला हा टोपणनाव घालून मराठी पोरांना भुरळ घालण्याचं काम करतोय, याचं नाव मनोहर कुलकर्णी आहे, आणि याचा बोलविता धनी हा कोण आहे, हा विष का ओकतोय नेहमी, हा विष ओकण्याचं कारण असं आहे की जातीय तेढ निर्माण व्हावी, मताचं पोलरायझेशन व्हावं आणि सत्ताधारी भाजपला फायदा व्हावा, हा उद्देश त्याचा आहे हे स्पष्टपणे दिसतो आहे। समाजामध्ये तेढ निर्माण करणं, हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करणं, काँग्रेसच्या काँग्रेसला डिवचणं, जे महापुरुष आहेत, राष्ट्रपुरुष आहेत, महात्मा आहेत, यांचा अपमान करणं आणि आरएसएसच्या लोकांचं गुणगान करणं हे सातत्यानं ते करत आहे। म्हणून याचं मूळ आहे ते कितीही कोणी नाकारू देत, हे भारतीय जनता पक्षाला पोषक असं आहे हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळत आहे। ते नाकारून किती असले तरी ते सत्य आहे, आणि म्हणूनच यांचा बोलविता धनी हा सत्ता पक्ष आहे हे आता सांगायची गरज नाही। कसली फॉरेन्सिक टेस्ट करायची गरज काय, ओपन वक्तव्य आहे त्याचं, जाहीर भाषणातून बोलले आहेत, त्या सगळ्या वृत्तपत्रातून छापून आलेले आहेत, अनेक व्हिडिओ क्लिप्स आहेत, ज्या ज्या ठिकाणी जे जे बोलले त्याचे सगळे पुरावे आहेत। आता ह्याच्यातून वेळ काढूपणा करून या मोकाट अशा नालायक माणसाला पुन्हा मोकळं रान करायची प्रवृत्ती सत्ताधाऱ्यांची दिसते आहे। तर संभाजी भिडेंना जेलमध्ये कधी टाकणार असा सवाल यावेळेला विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपच्या माध्यमातून सुरू आहे असंही यावेळेला विजय वडेट्टीवार यांनी आरोप केलेला आहे। मनोहर कुलकर्णींचं मूळ हे भाजपला पोषक आहे असा आरोपही यावेळेला विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा संभाजी भिडे हे वादग्रस्त वक्तव्य करत आहेत आणि त्याचे पडसाद आज कामकाजादरम्यान उमटताना दिसते। भंडाऱ्याची उधळण म्हणजे